हाय फ्रेंड्स आजच्या लेसनमध्ये आपण असे काही वर्ड्स आणि प्रेजेस पाहणार आहोत की ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया टुडेज फर्स्ट वर्ड इज अकॉर्डिंग टू मी म्हणजेच माझ्या मते ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीविषयीचे मत मांडायचे असते तर त्याची सुरुवात आपण अकॉर्डिंग टू मीने करू शकतो एक्झाम्पल बघा माझ्या मते हा योग्य निर्णय आहे अकॉर्डिंग टू मी इट्स राईट डिसिजन अकॉर्डिंग टू मी इट्स राईट डिसिजन नेक्स्ट वर्ड इज ऑन द स्पॉट म्हणजेच त्या क्षणीच किंवा जागच्या जागी दोन्ही अर्थाने वापर करतात जागेविषयी पण आणि वेळेविषयी पण जागच्या जागी किंवा त्या क्षणीच एक्झाम्पल बघा त्या क्षणीच त्याला अटक करण्यात आली ही वाज अरेस्टेड ऑन द स्पॉट ही वाज अरेस्टेड ऑन द स्पॉट नेक्स्ट वर्ड आहे ॲट द सेम टाइम म्हणजे त्याच वेळी एखाद्या विशिष्ट वेळेविषयी बोलण्यासाठी आपण ॲट द सेम टाइम या, या फ्रेजचा वापर करू शकतो एक्झाम्पल बघा त्याच वेळी मी तेथे होतो ॲट द सेम टाइम आय वॉज देअर ॲट द सेम टाइम आय वॉज देअर हे तुम्ही आय वॉज देअर ॲट द सेम टाईम असं देखील म्हणू शकता आता नेक्स्ट वर्ड आहे ऑन द सेम डे म्हणजेच त्याच दिवशी एखाद्या विशिष्ट दिवसाविषयी बोलण्यासाठी आपण ऑन द सेम डे चा वापर करू शकतो एक्झाम्पल बघा त्याच दिवशी मी कामावर होतो ऑन द सेम डे आय वॉज ॲट वर्क ऑन द सेम डे आय वॉज आयट वर्क नेक्स्ट वड आहे ॲट एनी कॉस्ट म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही किमतीत ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही किमतीत हवी असते असे आपल्याला बोलायचे असते त्यासाठी आपण ही फ्रेज वापरू शकतो ॲट एनी कॉस्ट एक्झाम्पल बघा मला ते कोणत्याही किमतीत हवं आहे आय वॉन्ट इट ॲट एनी कॉस्ट आय वॉन्ट इट ॲट एनी कॉस्ट आता आपला नेक्स्ट फ्रेज आहे ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजेच शक्य तितक्या लवकर हे तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल असे देखील म्हणू शकता सोशल मीडियावर आपण याचेच कॉन्ट्रॅक्शन ए एस पी असा हे वापरतो ज्याचा काय अर्थ आहे ऍज ॲज पॉसिबल म्हणजे शक्य तितक्या लवकर एक्झाम्पल बघा शक्य तितक्या लवकर पाठव सेंड इट ऍन ॲज पॉसिबल सेंड इट ॲज सून ॲज पॉसिबल नेक्स्ट वर्ड आहे ॲज आय नो म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे याचे एक्झाम्पल बघा माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला उशीर झालेला आहे ॲज आय नो वी आर लेट ॲज आय नो वी आर लेट आज आपला नेक्स्ट वर्ड आहे ऑसम awesome। ज्याचा अर्थ होतो फार छान उत्कृष्ट भन्नाट एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला फार आवडते तर तिची प्रशंसा करण्यासाठी आपण या वर्डला वापरू शकतो ऑसम याचं प्रनौन्सिएशन लक्षात घ्या ऑसम ऑसम एक्झाम्पल बघा जेवण फारच छान होते डिनर वाज ऑसम डिनर वाज ऑसम जेवणाचं कौतुक केलं तुम्ही पुढे बघा हॉरेबल ज्याचा अर्थ होतो भयंकर भयानक भीषण हॉरेबलचा काय अर्थ आहे भयंकर भयानक भीषण एक्झाम्पल बघूया त्याला भयानक मृत्यू आला ही सफर्ड अ हॉरेबल डेथ हिसापड व हॉरेबल डे नेक्स्ट वर्ड आहे ऑफकोर्स कोर्स म्हणजेच नक्कीच अर्थातच एखाद्या गोष्टीचं समर्थन देण्यासाठी सहमती देण्यासाठी ऑफ कोर्स या वर्डचा वापर आपण करू शकतो एक्झाम्पल बघा तुम्हाला जर कोणी म्हटलं तुम्हाला मदत करशील का तुम्ही काय म्हणणार नक्कीच मी तुला मदत करेन ऑफकोर्स आय विल हेल्प यू तुम्ही शुअरिटी दिली त्याला आहे की नाही तर शुअरिटी देण्यासाठी आपण ऑफकोर्सचा वापर करू शकतो पुढे बघा सो so फार म्हणजे आतापर्यंत सो so फार आतापर्यंत एक्झाम्पल बघा आतापर्यंत मी खूप व्यस्त होतो आय हॅव बीन रिअली बिझी फार आय हॅव बीन रिअली बिझी फार पुढचा वर्ड आहे डेज ज्याचा अर्थ होतो हल्ली किंवा सध्याच्या काळात डेज हल्ली किंवा सध्याच्या काळात एक्झाम्पल पहा हल्ली तू खूप व्यस्त आहेस डेज यू आर सो बिझी आता आजचा नेक्स्ट वर्ड पाहूया आफ्टर ऑल आफ्टर ऑल म्हणजे काय काही झालं तरी आफ्टर ऑल काही झालं तरी एक्झाम्पल बघूया काही झालं तरी तू माझा जीवलग मित्र आहेस आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि नेक्स्ट वर्ड इज एनी वन ज्याचा अर्थ होतो कोणीही किंवा कोणी पण एनी वनचा काय अर्थ आहे कोणीही किंवा कोणी पण एक्झाम्पल बघा कोणीही इंग्रजी बोलू शकतो एनी वन कॅन स्पीक इंग्लिश एनी वन कॅन स्पीक इंग्लिश आर नेक्स्ट वर्ड इज युजुअली ज्याचा अर्थ होतो सहसा किंवा जास्त करून युजुअली सहसा किंवा जास्त करून एक्झाम्पल बघा जास्त करून मी सात वाजता उठतो आय युजुअली वेकअप ऍट सेवन आय युजुअली वेकअप ऍट सेवन याला तुम्ही सेवन ए एम सेवन ओ क्लॉक असं देखील म्हणू शकता आजचा नेक्स्ट वर्ड आहे ऑफन ज्याचा अर्थ होतो वारंवार अनेकदा अनेक वेळा पुन्हा पुन्हा त्यासाठी वापरतात ऑफन या ठिकाणी टी हे लेटर सायलंट आहे हे लक्षात ठेवा याचं प्रोनन्सिएशन आहे ऑफन याचे एक्झाम्पल पाहूया ती वारंवार उशिरा येते शी ऑफन कम्सलेट शी ऑफन आ नेक्स्ट वर्ड इज स्लाइटली ज्याचा अर्थ होतो थोडे थोडे थोडासा किंवा थोडेसे एक्झाम्पल बघा दरवाजा थोडासा उघडा ठेव कीप द डोअर स्लाइटली ओपन कीप द डोअर स्लाइटली ओपन आजचा नेक्स्ट वर्ड आहे सम ज्याचा अर्थ होतो काही प्रमाणात किंवा काहीसा एखाद्या गोष्टीच्या प्रमाणाविषयी बोलण्यासाठी आपण सम वापर करू शकतो एक्झाम्पल बघा मी काही प्रमाणात भुकेला आहे आय एम सम ऑट हंगरी याला जोडून म्हणू शकता बट आय एम नॉट सो हंग्री पण मला फार भूक लागलेली नाही आता नेक्स्ट वर्ड आहे रिअरली really. ज्याचा अर्थ होतो कोचितच एखाद्या गोष्टीचं घडण्याचं प्रमाण कोचित असेल त्यासाठी वर्ड वापरता येतो आपल्याला रिअरली really. एक्झाम्पल बघा ती तिच्या भूतकाळाविषयी कोचितच बोलते शी रिअली टॉक्स अबाउट हर फास्ट शी रिअरली टॉक्स अबाउट हर फास्ट आता आपला नेक्स्ट वर्ड आहे मेअरली ज्याचा अर्थ होतो फक्त किंवा केवळ मेअरली फक्त किंवा केवळ एक्झाम्पल बघूया मी फक्त चौकशी करत आहे आय एम मेअरली मेकिंग अँड इन्क्वायरी आय एम मेअरली मेकिंग अँड इन्क्वायरी हाचा आपला नेक्स्ट वर्ड आहे एवढी वेअर ज्याचा अर्थ होतो कोटेही किंवा सर्वत्र एवढी वेअर कोटेही किंवा सर्वत्र एक्झाम्पल बघा हवा सर्वत्र आहे इज वेअर वेअर आजचा आपला नेक्स्ट वड आहे येल्सवेअर याचा अर्थ होतो दुसऱ्या ठिकाणी दुसरीकडं इतर ठिकाणी किंवा अन्यत्र येल्सवेअरचा काय अर्थ आहे दुसऱ्या ठिकाणी इतर ठिकाणी याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया तुम्ही दुसरीकडे कुठे हॉटेल शोधायला पाहिजेत यू मस्ट लुक फॉर हॉटेल्स एल्सवेअर यू मस्ट लुक फॉर हॉटेल्स एल्सवेअर आजचा आपला नेक्स्ट वड आहे ऑबवियसली ज्याचा अर्थ होतो उघड आहे स्पष्ट आहे एखादी गोष्ट अतिशय उघड स्पष्ट आहे असे आपल्याला समोरच्या व्यक्तीला सांगायचे असते त्यासाठी वर्ड वापरू शकतो आपण ऑब्विसली एक्झाम्पल बघा उघड आहे की तो खोट बोलत आहे ऑब्विसली ही इज लाइंग ऑबियसली ही इज लाइंग नेक्स्ट वर्ड आहे एनी वेचा काय अर्थ होतो दुसरे म्हणजे वे हाऊ आज द लास्ट नाईट मॅच बरं जाऊ दे रात्रीची मॅच कशी होती असं केव्हा म्हणणार आहे आपण जर तुमचा मित्र किंवा समोरील व्यक्ती काहीतरी दुसरा विषय बोलत आहे तुम्हाला त्याचा कंटाळा आलेला आहे त्या विषयाचा तो विषय बदलण्यासाठी तुम्ही वे वड घातला आणि रात्रीच्या मॅचबद्दल बोलले अशा पद्धतीने एखाद्या कारणात किंवा एखाद्या मुद्द्यात भर घालताना आपण एनिवेने सुरुवात करून बोलू शकतो एनिवेचा अर्थ तरी पण तरी देखील या अर्थासाठी देखील होतो एक्झाम्पल बघा आम्हाला जाण्यास नाही सांगितले होते तरी पण आम्ही गेलो वी वर टोल्ड नॉट टू गो बट वेंड एनी वे We were told नॉट to गो बट वेंट anyway. वे या ठिकाणी एनिवेचा अर्थ काय तरी पण पन. तरी पण आम्ही एखादी कृती केली तरी देखील एखादी कृती केली एखाद्या गोष्टीची परवा न करता त्यासाठी पण एनिवे वापरतात आणि एनिवेचा अजून एक वापर होतो ज्यावेळेस समोरची व्यक्ती बोलत असेल बोलत असेल आणि आता आपल्याला त्याचं संभाषणच थांबवायचं आहे आणि तिथून निघून जायचं आहे त्यावेळेस पण आपल्याला एनिवेचा वापर करता येतो जसं की एनिवे आयलस्युलेटर या ठिकाणी आपण त्याचं संभाषण कट करण्यासाठी एनिवे वरचा वापर केला आणि त्याला नंतर म्हटलो आपण मी तुला नंतर भेटतो आता आज आपला नेक्स्ट वड आहे एनी हाऊ ज्याचा अर्थ होतो कसेही करून किंवा कसे बसे एनी हाऊ कसेही करून किंवा कसे बसे एक्झाम्पल बघा मला ते कसेही करून करावे लागेल आय हॅव टू डू इट एनी हाऊ आय हॅव टू डू इट एनी हाऊ आजचा आपला नेक्स्ट वड आहे डिलेबरेटली ज्याचा अर्थ होतो मुद्दाम जाणीवपूर्वक जाणून बुजून एक्झाम्पल बघा तिने जाणून बुजून असे केले सी डीट डिलेबरेटली सी इट डिलेबरेटली आता आपला नेक्स्ट वर्ड आहे हार्डली ज्याचा अर्थ होतो जवळजवळ नाही एक्झाम्पल बघा मला तुमचे स्पष्ट ऐकायला येत नाही आय कॅन हार्डली हिअर यू आय कॅन हार्डली हियर यू कॅन आणि कूडसोबत आपल्याला हार्डलीचा वापर करता येतो जवळजवळ नाही आता आपला नेक्स्ट वर्ड आहे दे फोर म्हणजे म्हणून एखाद्या गोष्टीचं कारण सांगण्यासाठी आपण वापरू शकतो बघा म्हणून मी तुम्हाला फोन केला दे फोर आय कॉड यू दे फोर आय क्वाड यू रिटर्न इंग्लिशमध्ये देर फोरचा वापर जास्त होतो आता आपला नेक्स्ट वर्ड आहे आपसुलोटली याचा अर्थ होतो निश्चितपणे नक्कीच होय पूर्णपणे सहमती दर्शविण्यासाठी आपसुलुटलीचा वापर करतात जसं तुमचा मित्र तुम्हाला म्हटला इज इट अ गुड आयडिया ही चांगली कल्पना आहे का तुम्ही म्हणू शकता हो अब्सुलुटली हो नक्कीच छान आयडिया ही त्यासाठी आपण सहमती दर्शविण्यासाठी काय वापरलं अब्सुल्युटली ऍब्सुल्युटलीचा आणखी एक अर्थ आहे पूर्णपणे एक्झाम्पल बघा पूर्णपणे शांत राहा कीप अब्सुल्युटली क्वाईट कीप अब्सुल्युटली क्वाईट आज आपला लास्ट वर्ड आहे क्विकली ज्याचा अर्थ होतो त्वरित लवकर भरभर एक्झाम्पल बघा लवकर घरी जा गो होम क्विकली गो होम क्विकली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यु चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर